आज पुण्याला जायचं नियोजन ठरलं, पण त्यासाठी एवढी गर्दी बघायला भेटणार हे आम्हाला माहित नव्हतं. बसला तर गर्दी होतीच, पण अशा गाड्यांना पण गर्दी होती. आम्हाला गाडीत बसवायला मामा आलते म्हणून काही विषयच नव्हता. एक अर्धा तास पेटनाक्यावर थांबून मग आम्हाला गाडी भेटली. त्यात आम्हाला जागा पण फ्रंट सीटला गावलेली, आणि जाताना काय मम्मी होतीच सोबत. हे सगळ्या हायवे वरनं असल्याच गाड्या की पुण्याला जाताना आम्हाला दोन बोगदे लागतात, एक म्हणजे खंबाटकी आणि दुसरा कात्रज बोगदा. एक झोप काढून उठतोय तोपर्यंत अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंगा दिसायला लागल्या. हा तेव्हा कळलं की पुण्यात आलोय म्हणून. रिक्षात बसल्यावर म्हणलं गर्दी कशी काय दिसना, असं म्हणतोय तोवर सिग्नल मध्ये अडकलो. का आता बोलायचं पण अवघड आहे. जसं घरी आलो ही खांद्यावरची बॅग टाकून पहिला वळलो ते म्हणजे फ्रीज कडे. काय नवीन खायला भेटतंय का बघावं. अरे वा, ह्या दोन गोष्टी भेटल्या ती प्रवासात झालेली दगदग सगळी गायबच झाली. घरी येऊन असं काहीतरी भेटलं की मग जरा बरं वाटतंय. आता हे गुलाबजाम खातोय तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून या. हा आणि इंस्टाला फॉलो पण.